किसी भी क्षेत्र में पुरुषों से पीछे नहीं है फिर चाहे वो कोई भी क्षेत्र क्यों ना हो सभी क्षेत्रों में महिलाएं कदम से कदम मिलाकर कार्य कर रही है महिलाएं उच्च पदों पर आसीन होकर देश के सभी लोगों के लिए प्रेरणा है ऐसी ही एक महिला कॉस्मेटोलॉजिस्ट है भक्ति मेश्राम जिन्होंने अपने सपने को पूरा करने के लिए बहुत मेहनत की और इस क्षेत्र में अपनी पहचान बनाई और इनकी सफलता की जर्नी को जानने के लिए आज हम आए हैं लश्करी बाग निवासी कॉस्मेटोलॉजिस्ट भक्ति मेष विश्राम के घर जहां उनके परिवार वालों ने क्या कहा भक्ति के बारे में खास कर भक्ति के पति जिन्होंने उसे हर विषम परिस्थिति में साथ दी है आइए जानते हैं हमेशा ही हम देखते हैं कि सक्सेसफुल इंसान के पीछे एक औरत का आ, जो है हाथ होता है या उनका सपोर्ट होता है लेकिन यहाँ कुछ अलग है सक्सेसफुल उमन के पीछे जो है उनके हस्बैंड भक्ति मेश्राम इनके सपोर्ट में जो है उनके हस्बैंड जो है राजू मेशराम हमेशा ही आ, खड़े रहते हैं और आज जो भक्ति मेश्राम इस मुकाम तक पहुँचे उसके पीछे कहीं ना कहीं वो उनके सपोर्ट में थे इसीलिए हम उनसे जानते हैं कि कैसा वो सफ़र था बताओगे सफर तो ऐसे बहुत स्ट्रगल रहा है देखा जाए तो एक्चुअली भक्ति जो है माई मिसेस उन्होंने पहले से ही एक्चुअली उसका विजन ही ऐसा था हमने लाइफ तो बहुत स्ट्रगल में कवर किए हैं लेकिन उन उन्होंने पहले से ऐसे विजन ये किया था कि नहीं मुझे किसी भी हालत में इस मुकाम तक पहुंचना है और चाहे कुछ भी हो जाए लेकिन मुझे इतनी मेहनत करना पड़ेगा एक्चुअली देखा जाए तो हमें तीन तीन लड़के हैं लड़के रहने के बावजूद भी बच्चों की पढ़ाई ये सब चीज़ें और उसके बाद में ये सब चीज़ें पाना या फिर इतनी मेहनत करना और हासिल करना दैट इज़ इम्पॉसिबल सो रियली प्राउड ऑफ टू हर सो मैं मेरा कहना एक ही है कि वो जो करती है जितनी मेहनत कर रही है उस मेहनत के पीछे सबसे बड़ा एक ही पार्ट हो सकता है वो पार्ट ये है कि वो पूरे लगन के साथ में मेहनत करती है और पूरे हिम्मत के साथ में मेहनत करती है मैंने जितना चाहिए जितना सोचा कि मुझे इतना सपोर्ट करना चाहिए उतना सपोर्ट करना चाहिए या फिर वो क्या पा है और क्या चाहिए उसको मेरे लिए सबसे ज़्यादा मस्ट होता है एजुकेशन उन, उन्होंने कहा मुझे पढ़ना है तो डैट टाइम मैंने उनको एजुकेटेड किया वेल क्वालिफाइड भी है दिन उसके बाद में उन्होंने कहा कि मुझे इस फील्ड में जाना है इस फील्ड में मुझे कोर्स करना पड़ेगा ये करना पड़ेगा तो मैं हमेशा उनके पीछे में रहा कि नहीं पढ़ना है पढ़ने से ही या तुम आगे बढ़ सकते हो तो पार्लर में इस प्रकार से करते करते उन्होंने अच्छा खासा कोर्स किया है आज उसके देखा जाए तो एक पर्टिकुलर है वो आज तो और खुद का पार्लर भी है तो ये सब चीजें उनका एक अचीवमेंट है बेटर अचीवमेंट है सो मैं आपको फिर से एक बार कहता हूँ कि रियली आई एम प्राउड ऑफ टू हर निर्मला नामदेव मिश्रा परिस्थिति बहुत ढल होती बेटा बहुत हे होती आम्ही कामं करू दोघंही नवरा बायको पोरायचं शिक्षण पाणी करो पोरायचे मुलायचे सर्वांचे दोन सासरे होते दोन सासवा होतात चार डेरं होते चार नंदा होता म्हणजे पूर्ण परिवाराचा मला सांभाळावं हो लागे यांना ड्युट्या वगैरे हो नव्हत्या शिकत होते आता यांना ड्युट्या लागल्यात लाग ह्या बाहेर गावी गेले आपल्या जिंदगा पाहायला दिरायना पोरांना शिक्षण पाणी केला नोकऱ्या नाही लागल्या तर स्वतःचं काम करून पोटं भरून राहिले आणि सुनाईचं लग्न एवढं केलं तर सुनाई चांगली आत माझ्या जे भक्ती आहे ना तिनं परिस्थितीतून बहुत डाऊन निघली लग्न झालं तर बहुत काढलं तिनं पार्लर वगैरे केलं सर्वांचं सांभाळ वगैरे करते आपल्या पतीच्या लेकरांच्या बारांच्या सर्वांच्या तिनं आता एवढ्या याच्यावर पोचली हे चांगलं तिचं चा काम आहे सर्वांना सांभाळून नेते मग सर्वांना माझं नाव कमलेश मिश्राम आहे मी लष्करीराव आंबेडकर काल राहतो भक्ती मिश्राम माझी सुनवाई आहे ती बहुत कठीण परिस्थितीतून आपला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला नाही दागिने विकून सर्या क जायला तिला पैसे नव्हते अशी अशा परिस्थिती ते अनुभर लॉकडाऊनमध्ये ते कशी काम केली तर तिची तिलाच माहीत आहे अशा परिस्थितीत ते कठीण परिस्थितीतून ते परिश्रम करून सगळ्या ब्युटी पार्लरनी आपलं हे केलं नाही व्यवसाय आणि आज तिला अवॉर्ड मिळाला तर खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला खूपच चांगला वाटला आणि मिश्रम परिवाराचं नाव रोशन केलं त्याच्याबद्दल बहुत बहुत धन्यवाद मी अमिता मिश्रा भक्ती ही माझी छोटी जाऊ आहे आणि लग्न झाल्यापासून ती आम्ही कसं छोटं एक परिवार आहे आणि त्या परिवारामधून तिने छोटं छोटं करता करत तीपर्यंत आता कशी पार्लरचं आधी छोटं करायची त्यामधून आता कॉस्मेटिकला आलेली आहे ती आणि कॉस्मेटिकला आल्यानंतर तिचं धावपडही खूप आहे मेहनत आहे याच्या मागे आणि मेहनत असल्यामुळे परंतु आमचं माझा धीर आहे राजू मिश्रा यांचं आणि माझे सासू आम्ही पूर्ण परिवार तिला सपोर्ट आहे आमचा क कधी पण कुठल्या कामाला म्हटलं तर सपोर्टची गरज असतेच आहे आणि ती पूर्ण आम्ही सहकार्य तिला दिलेला आहे प्लस तिने हे जॉब तर करतच आहे त्यातमध्ये प्रत्येक महिलेला तिने रोजगार पण दिलेला आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण रोजगार मिळणं कठीण झालेलं आहे आणि ह्या माध्यमातून महिला कशा सक्षम होत आहेत ती तर सक्षम होतच आहे पुढे पुढे पुन्हा वाढेल आमचं सर्वांचं तिला सपोर्ट आहे आशीर्वाद आहे आणि अशीच पुढे वाढेल आणि प्रत्येक महिलेला तिने सहकार्य करावे असं एवढंच बोलून आणि तिला तर इतकं मोठं म्हणजे विदर्भमधून तिला इतकं मोठं पुरस्कार मिळाला आहे गौरवाची बात आहे खरंच तिचं अभिनंदन केलं पाहिजे आणि अशाच प्रत्येक महिलेला ती पुढे करेल अशी अपेक्षा करते करती थी पुढ़ परिवार वालों ने तो भक्ति का संघर्ष करीब से देखा ही है उसी तरह भक्ति के दोस्तों ने उसके इस संघर्ष में उसका साथ देकर दोस्ती की परिभाषा को सही साबित किया है हौसला है अगर बुलंद तो कोई काम नामुमकिन नहीं हो सकता और इसी वाक्य को जो है खड़ा कर दिखाया है भक्ति मेश्राम ने और आज हम जानेंगे भक्ति मेश्राम के बारे में वो एक साधारण सी परिस्थिति से कॉस्मेटोलॉजिस्ट उनका जो सफ़र था वो कैसा रहा बहुत ही प्रतिकूल विषम परिस्थिति से उन्होंने ये सफ़र शुरू किया था हम उनके परिसर में आए हैं उनके परिसर में कुछ लोग हैं उनसे हम जानते हैं कि जिन्होंने देखा है कि भक्ति ने किस तरह से काम किया है आ, भक्ति का जैसे हम उसको पिछले तीन सालों से देखते आ रहे हैं बहुत स्ट्रगल करती है किया है इसने तीन तीन चार चार बैग से शुरुआत करके आज फाइनली इसने अपनी अकेडमी क्रिएट की है जो हमारे लिए सबसे बहुत प्राउड मोमेंट है टू हर टू डेडिकेट टू हर सो ये हम जो जितने भी लोग हैं इसके बहुत करीब हैं एंड वी आर वी हैव विटनेस्ड हर पूरा स्ट्रगल फ्रॉम स्टार्टिंग टू एंड एज़ वेल उसने जैसे हमें बताया कि उसका स्ट्रगल कैसा था प्लस हमने जो देखा है उसके बाद वेन शी हैज़ अचीव दैट अवार्ड ओ स्टेज पर

जब वो परमानेंट मेकअप से रिले, रिलेटेड जो भी क्लासेस भी लेते हैं एकेडमी भी है उनकी तो उन्होंने एक शॉर्ट लेवल पे जाके उसको स्टार्ट किया मैम लाइक कैसा होता है कि हम लोगों को यदि मोरल सपोर्ट या फाइनेंशियली सपोर्ट होता है तो हम कहीं ना कहीं बहुत ज़्यादा अप होते लेकिन नहीं होते हुए भी फाइनेंशियली सपोर्ट नहीं होते हुए भी मोरल सपोर्ट मतलब मैं शायद उनको अपने हस्बैंड का और हम जैसे आर्टिस्ट जो हम लोग प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट है हमारा फील्ड और उनका फील्ड कनेक्टेड जरूर है लेकिन अलग अलग वर्क है उनका जो मेकअप है वो परमानेंट होता है और हमारा जो मेकअप होता है वो ब्राइड वगैरह में होता है तो उन्होंने इस नई चीज़ को एक ऊपर तक लेके गए हैं आज की तारीख में यदि उन्हें विदर्भ रत्न का जो अवार्ड मिला है तो मेरे ख्याल से वो उसके डिजर्व करती है बिकॉज उन्होंने जिस तरीके से अपने आप को वन बाय वन स्टेप बाय स्टेप कुछ लोग होते हैं डायरेक्ट जंप करते उन्होंने डायरेक्ट जंप नहीं किया है उन्होंने वन बाय वन स्टेप बाय स्टेप अपने आप को इम्प्रूव करते हुए इस, इस अवार्ड को लिया है और आई एम सो हैप्पी आई एम सो प्राउड ऑफ़ यू भक्ति मैम आपने इतनी बड़ी अपॉर्चुनिटी को हासिल किया इस्पेशली हम जैसे आर्टिस्ट के लिए एक आइडियल हो गए हैं वो कि हम उन्होंने इतना बड़ा अवार्ड भी लिया है एंड वो ऐसा नहीं है कि वो अवार्ड लेके उनका जो नेचर है जितना मैं उनको पर्सनली जानती हूँ वो अपने आने वाले वक्त में भी जो बच्चे गरीब है एकेडमिक लेवल पे जो ये चीजों में अपना फ्यूचर बनाना चाहते हैं उनको 100 परसेंट सपोर्ट करेंगी और मैं भी उनको पूरा सपोर्ट करूंगी मैं हमेशा उनके साथ हूँ थैंक यू थैंक यू वेरी मच भक्ति के घर और घर वालों को हमने देखा और जाना अब जो सफर विषम परिस्थिति में शुरू हुआ और एक कामयाबी पर आ पहुंचा है जाते हैं उस जगह मतलब भक्ति भक्ति इनके में जहां वो अपने काम से अपना नाम रोशन कर रही है जहां उसको कर रही शारदा भारती और रोशनी ने क्या कहा है भक्ति के बारे में आइए जानते हैं उन्हीं की जुबानी मैं शारदा मिश्रा मैं भक्ति ची स्टूडेंट है आता आ, आधी भक्ति माला मैडम बनाई ची आणि तिची जर्नी मी पाहिली आहे मी सात वर्षापासून तिच्यासोबत जुळलेली आहे आणि ती कोणत्या कोणत्या याच्यावर वर्क केलं आहे हे पण मला माहीत आहे ती थकली मी हे असं कधीच म्हणत नाही तिच्याकडे जर आठ वाजता पण जेवणाच्या वेळेवरही काम येईल तर ती होच म्हणते आणि ती लगेच जाते ही तिची सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि म्हणून ती ह्या ह्या पदापर्यंत पोचलेली आहे मला असं वाटतं माझं नाव भारती फुप्से मी मॅडमची असिस्टंट आहे मला एक महिना झालेला आहे त्यांना जॉईन होऊन पण मी त्यांना जितकंही ओळखलं आहे त्या खूप छान आणि खूप अंडरस्टँडिंग आहे आणि त्यांची जेवढं पण मी त्यांना खूप हार्डवर्किंग आहेत त्या आणि म्हणजे कधीच त्या थकत नाही मी आता त्यांना एक्सपोमध्ये पण बघितलं आहे नॉनस्टॉप त्या बोलतात आणि इतक्या पोलाईटली आणि इतक्या म्हणजे शांततेने इतकी छान समजावून सांगतात त्या त्यांना कधीच मी रागावताना त्यांना बघितलं नाही आहे आणि मला त्या खूप मला खूप आवडतात त्या मी जेवढंही त्यांना म्हणजे ओळखलेल्या आहे एक महिन्यापासून मला खूपच छान आणि आणखीन त्यांच्यापासून शिकण्यासारखं भरपूर काही आहे खूप सुंदर आणि खूपच छान आणि मी त्यांना खूप थँक्यू म्हणते बॉटम अप हार्ट आणि थँक्यू मी रोशनी कावळे मी भक्ती मॅमला चार वर्षापासून ओळखते मी स्टुडंट आहे आणि त्या खूप छान शिकवतात आणि खूप छान हार्डवर्किंग वगैरे आणि सगळं चांगलं चांगलंच आहे त्यांची भक्ती हमेशा महिला सुंदरता को अपनाने के लिए प्रेरित करने में विश्वास करती है क्योंकि मेकअप सिर्फ लुक को निखारता है लेकिन आत्मविश्वास पूरे व्यक्तिमत्व को निखारता है ऐसा भक्ती का मानना है Uh, नमस्कार मंडळी अँड गुड मॉर्निंग टू ऑल तुम्ही सगळ्यांनी माझी लाईफ जर्नी तर बघितली आहे जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे आणि ज्यांना नाही माहिती होतं त्यांना आज माहिती झालेलं आहे प्रत्येक परिस्थितीला पार जाऊन आज मी ह्या परिस्थितीत आलेली आहे की आय एम अ ओनर एंटरप्रेनर ऑफ भक्तीस एकाडेमे पूर्ण नागपूरभरामध्ये uh, माझं जे स्वप्न आहे की सगळ्यात पहिले तर माझं एक स्वप्न असं आहे की माझ्या मार्फत भरपूर स्त्रियांना काम मिळावं काम माझ्या म्हणजे माझ्या अॅकॅडमीला जॉईन होऊन जे आतापर्यंत मी बघितलेलं आहे की जे पण मला जॉईन होतात त्यांचा इन्कम सोर्स जो आहे तो ग्राफ सडनली चेंज होतो त्यांची इन्कम वाढते का कारण की माझ्याकडे जे ट्रीटमेंट्स होतात कॉस्मेटॉलॉजी ट्रीटमेंट होतात हे ट्रीटमेंट्स होतात ते म्हणजे चांगले ट्रीटमेंट्स असतात रिझल्ट ओरिएंटेड ट्रीटमेंट असतात आणि प्लस ही जी जर्नी आहे ती मला कंटिन्यू ठेवायची आहे तर माझं असं स्वप्न आहे की नागपूरभरामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस ब्रांचेस भक्तीस अकॅडमीचे झालेच पाहिजे आणि दुसरं असं की आता ऑलरेडी माझे मानेवाडामध्ये एक सायमल्टेनियस ब्रांच सुरू आहे इथे सेल्फ ब्रांच आहे ओनर आहे मी ह्या ब्रांचची एंटरप्रेनर आहे कोलॅबरेशनमध्ये भरपूर लोक इच्छित आहेत की ज्यांना कोलॅब करायचं आहे माझ्यासोबत म्हणजे त्यांच्या कामाबरोबर माझं काम जेव्हा जॉईंट होतं तर ॲटोमॅटिकली जो त्यांचा इन्कम ग्राफ आहे तो सायमल्टेनियसली इन्क्रीज होतो जसं मी माझ्या लाईफमध्ये मा ग्रोथ केलेली आहे तसं मला वाटतं की माझ्यासारख्या प्रत्येक महिलेनी आपल्या लाईफमध्ये ग्रोथ केली पाहिजे पण काय होतं ना ही ब्युटी फील्ड आहे ही ब्युटी फील्ड म्हणजे थोडीशी जम्बलिंग फील्ड असते तर ह्याच्यामध्ये ना लोकांना खूप म्हणजे योग्य मार्गदर्शन नाही मिळत त्या योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं त्यांचा खूप पैसा वेस्ट होतो पैसा वेस्ट होतो म्हणजे त्यांना कळतच नाही की मी कुठे जाऊ इथे जाऊ तिथे जाऊ तिथे जाऊ कारण की ही जी ब्युटी फील्ड आहे याच्यामध्ये खूप सारे वेज आहेत पैसा कमवण्याचे पण जर तुम्ही इमानदारीत एक प्रॉपर वे पकडाल आणि जे मी काम करते आहे त्याला एक रेस्पेक्टेबल पण म्हणू शकतो आपण रिस्पेक्टेबल काम आहे आपण लोकांना त्यांचा चेहरा जो आहे पूर्ण रिपेअर करून देतो हेअर रिपेअर करून देतो सुंदर बनवतो तर फक्त सुंदर म्हणजे शरीराने जर सुंदर झाल्यानंतर जो सेल्फ कॉन्फिडन्स बुस्टअप होतो प्रत्येक ह्युमन बिंगचा प्रत्येक लेडीज आहे मेन्स आपल्याकडे मेन्स जे आहेत म्हणजे माझे जे स्टुडंट मा आहेत ते मेन्स करता, वर्क करतात आणि आपल्या इथे प्युअर लेडीज वर्क होतं तर त्यांचंही हे जे जम्बलिंग असतं त्यांना जे कन्फ्युजन असतं की आपल्या लाईफमध्ये एक्झॅक्टली करायचं काय आहे म्हणजे कसं असतं की प्रत्येकाला प्रत्येक जसं फॉर्म डिसिजन होतं की मला माझ्या कामाच्या लेवलला एका हाईटवरती नेऊन पोचवायचं आहे आणि ती हाईट तर आज म्हणजे गाठली पण आहे विदर्भ रत्न अवॉर्ड्स आपल्याला मिळालेला आहे हा जो अवॉर्ड आहे इट इज नॉट अ जोक ही खूप मोठी विक्टरी आहे एका ब्युटी फील्डसाठी कारण की तिथे भरपूर विदर्भ रत्न अवॉर्डसाठी जे नॉमिनेशन्स होते ते भरपूर फील्डचे होते ते लॉयर्स होते डॉक्टर्स होते पण ब्युटी वर्ल्डमधून मी एकटेच होते तर मला असं वाटते की जे मी आज गाठले ते माझ्याबरोबर भरपूर लोक जे कार्यरत आहेत ऑलरेडी मला जिथे असिस्ट करतात माझे जे स्टुडंट्स आहेत माझे जे कलिग्स आहे माझे जे पार्टनर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला आता आपली स्टेप चेंज करणं खूप गरजेचं आहे तसं फॉरेन कंट्रीजमध्ये जर बघितलं आपण तर फॉरेन कंट्रीजमध्ये प्रत्येक कामाला एक रिस्पेक्ट दिली जाते म्हणजे त्याची आपली एक जागा आहे तिथं प्रत्येक इंडस्ट्रीला एक रिस्पेक्टेबल प्रॉस्पेक्टसनी बघितलं जातं पण इंडियामध्ये काही काही असे आहेत जे प्रोफाईल्स आहे वर्क प्रोफाईल्स आहेत त्यांना तितकं नेगोशिएबल केलं जातं म्हणजे जास्ती प्रावधान्य नाही दिलं जात तर आपल्याला हा पिक्चर चेंज करायचा आहे तर भक्तीमेश्राम एकटी हा पिक्चर चेंज नाही करू शकणार तर आपण सगळेजण मिळून काम करूया आणि प्लस अजून एक गोष्टीचं मला इथे अनाऊन्समेंट करायचं आहे जे लोक मिसगाईड होतात ज्यांना एक्झॅक्ट कळत नाही की आपल्याला करायचं काय आहे त्यांच्यासाठी मी खूप लवकर एक पुस्तक छापणार आहे पुस्तक छापण्यासाठी माझी पूर्ण तयारी तुम्ही बघू शकता पूर्ण तयारी झालेली आहे भक्तीज अकॅडमी थ्रू भक्ती मेश्रम थ्रू एक पुस्तक मी छापणार आहे ती पुस्तक जी आहे ती फक्त ब्युटिशियनसाठी नाही पण सर्वसाधारण सगळ्या महिलांसाठी उपयुक्त पडेल की त्यांना त्यांचं पर्सनल बेसिक डेली केअर रुटीन कसं करायचं आहे त्यांना त्यांची ते स्किन कशी माहिती करायची आहे ते जर पार्लरमध्ये जातात किंवा कुठल्या सलॉनमध्ये जातात तर त्यांच्यासाठी कुठल्या ट्रीटमेंट बेनिफिशियल राहतील की जेणेकरून जो लुटाऊ धंदा चाललेला आहे म्हणजे कुठलेही कसेही काही ट्रीटमेंट सांगून अमाप पैसे घेतले जात आहेत त्याला पण रोगधाम लागेल आणि प्लस ज्या ब्युटिशियन्स आहेत त्यांना डिसाईड नाही करता येत की त्यांना कुठल्या मार्गावरती कुठल्या लेवलवरती जाऊन काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही हिची बुक आहे ती एक खूप चांगलं योगदान देणार आहे ही बुक छापण्यासाठी माझ्याकडं पर्याप्त आता सध्या तर तितकं फायनान्स नाही आहे पण जसं झालं तसं मी बुक चाप मा बुक बुक ही बुक छापण्याचं पूर्ण माझं झालेलं आहे जर कोणी इच्छुक असेल या माध्यमातून ह्या बुक पब्लिश करण्यासाठी तर ते बिलकुल मला कॉल कॉन्टॅक्ट करू शकतात आपण क्लॅब करून आपण ह्या बुक पब्लिश करण्यासाठी तर बिलकुल येऊया आणि प्लस ज्याही ब्युटिशियन्सला असा प्रॉब्लेम आहे की त्यांना कन्सल्टन्स नाही आहे खूप चांगलं व्यवस्थित योगदान नाही आहे बघा असं नाही आहे की प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष गाठल्यानंतरच काही मिळेल असं नसतं आपण मिनिमम टायमामध्ये जर आपल्याला परफेक्ट माहिती असलं की आपल्याला करायचं काय तर आपला टाईम वाचतो आपले पैसे वाचतात आपली एनर्जी वाचते आपली एनर्जी, एनर्जी बर्न नाही होत तर तसं जर करायचं असेल तुम्हाला कधीही योगदानाची गरज पडली तर भक्ती आहेच नक्की शंभर टक्के मी देईलच आणि प्लस लोकांना पण मी सांगण्यात इच्छित आहे की पैशा पुढे तर जग झुकतं पैशापुढं जग झुकतं हंड्रेड अँड वन पर्सेंट जग झुकतं पण आपण असं काम करायचं आहे की कामापुढं जग झुकलं पाहिजे आणि मी पहिल्यापासूनच हा माझा मोठं आहे की जेव्हा पण मी माझे लाईफ इन्स्टा व्हिडिओज वगैरे टाकते तेव्हा म्हणते की जॉईन हँड्स विथ अपकमिंग फ्युचर विथ भक्ती मिश्रा तर हा जो स्लोगन आहे जॉईन हँड्स विथ अपकमिंग फ्युचर म्हणजे हा जे मी ट्रीटमेंट आणलेले आहेत तो खरोखर आपला अपकमिंग फ्युचर आहे आणि अपकमिंग फ्युचरला जॉईन हँड्स म्हणजे जर तुम्हाला एक सायमल्टेनियसली आपला करियर ग्राफ क्रिएट करायचा आहे किंवा एक परफेक्ट मार्गदर्शन हवं आहे किंवा शिकायचं आहे कुठली गोष्ट शिकायची आहे शिकायला वय नसतं आज माझ्याकडं ऑलरेडी जे माझे स्टुडंट झालेले त्यांना बारा बारा पंधरा पंधरा वीस वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे पण त्यांनी माझ्याकडे येऊन ग्रोथ केलेली आहे तर आणि ते माझ्यासोबत शंभर टक्के काम पण करतात आणि त्यांचं ॲक्च्युली इन्कम खरोखर वाढलेली आहे Uh, माझं जर म्हणजे विश्वास नसेल तर तुम्ही त्यांचं त्यांनाही ही गोष्ट विचारू शकता कधीही आज uh, इथे ऑलरेडी कार्यरत तीन व्यक्ती आहेतच आणि प्लस अजून माझे काही स्टुडंट्स पण माझ्यासोबत आहे तर तुम्ही त्यांना मी विचारू शकता आणि जी बुक मी छापण्याची इच्छा ठेवती आहे जर कोणीही या माध्यमातून जेही लोक मला बघतात आहेत जर कोणीही इंटरेस्टेड असेल दे कॅन कॉल मी एवर अँड भक्तीस अकॅडमी इज गोईंग टू रॉक मला माझं जे स्वप्न आहे की अवध्या दोन तीन वर्षामध्ये मा माझे कमीत कमी बारा ते पंधरा फ्रँचायझ मला नागपूरमध्ये करायचे आहेत कारण की हा जो म्हणजे अनस्टॉपिंग जो आहे म्हणजे एकदम लोकांचा जो पैसा वायल चाललेला आहे तो पण आपल्याला थांबायचा आहे कुठं ना कुठं पैसा घ्या पण जे काम तुम्ही देता आहे जे योग्य तुम्ही रिझल्ट देत आहे त्याच पैस त्याचाच पैसा आपण चार्ज केला पाहिजे असं मला वाटतं उगाचंच आम्हा पैसे सांगून उगाचंच सा काही फ्रॉड गेम्स करून पैसा कमवणं योग्य रीत नाही थँक्यू सो मच बी सी एन मला लाईफ आणण्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू बी सी एन घर की परिस्थिति प्रतिकूल होते हुए भी अपने प्रतिभा से भक्ति ने घर परिवार की जिम्मेदारी को संभालकर ब्यूटी वर्ल्ड में कदम रखा विषम परिस्थिति में भी भक्ति ने लगातार अपनी प्रतिभा का जलवा बरकरार रखते हुए कामयाबी की इस बुलंदी को छुआ है और वही बुलंदी कायम रहे इसीलिए भक्ति आज भी उसी अंदाज में अपना कार्य कर रही है जो वाकई काबिल तारीफ है और इसी जज्बे और हिम्मत को बी सी न्यूज ने सलाम करते हुए उन्हें विदर्भ रत्न से सम्मानित किया ताकि भक्ति की कहानी हजारों महिलाओं के लिए प्रेरणा बने जिंदगी में आप चाहे कितनी ही मुश्किलों से घिरे हो लेकिन आपने किसी काम को पूरा करने की ठान ली है तो कोई भी आपको रोक नहीं सकता ऐसे ही मजबूत जज्बे की मिसाल है कॉस्मेटोलॉजिस्ट भक्ति मेषराम इरादा पक्का हो तो बड़ी से बड़ी दीवार भी गिर जाती है ये तो लोगों को कहते हमने सुना था लेकिन भक्ति मेश्राम भक्तिज एकेडमी की भक्ति मेश्राम जो कॉस्मोटोलॉजिस्ट है पेशे से उन्होंने ये सब अपने काम से अपने कार्य से कर दिखाया है और इसी जज्बे को बी न्यूज़ ने सलाम करते हुए उन्हें विदर्भ रत्न गौरव पुरस्कार से जो है सम्मानित भी किया है और ऐसे ही वो आगे कार्य करते रहे इसीलिए उनके आगे के भविष्य के लिए बी की ओर से उन्हें हार्दिक शुभकामनाएँ कैमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ देशमुख बीसीएन न्यूज नागपुर